सुश्वी ॲग्रोमध्ये जसं कुक्कुट पालन आहे, टर्की पालन आहे, बदक पालन आहे, तसं राजहंसचंही पालन आपण केलेलं आहे. म्हणजे आमचा उद्देश हा आहे की कोणता ना कोणतं प्रोडक्ट विकून, कोणता ना कोणता पक्षी विकून आपल्याला पैसे हे मिळाले पाहिजेत. म्हणजे रोज 500 ते 1000 रुपये कमवायची जी योजना आहे ती याच्यातूनच आहे. आता हे जर आपण बघितलं तर सुश्वी ॲग्रो वाडा इथलं हे आहे. आता इथे बघा तुम्ही, सगळे कोंबड्या दिसत आहेत, कोंबडे दिसत आहेत, हेही आमच्याकडे बदक आहे. आणि ह्याचबरोबर हे राजहंस, म्हणजे पूर्ण शेदवर आपण बघितलं तर पूर्णत हे कोंबडेच पसरलेले आहेत. म्हणजे जवळ आपण जर त्यांचं घेतलं, झूम केलं, तर हे सगळे कोंबडे तुम्हाला पसरलेले दिसतील. सगळीकडे कोंबडेच कोंबडे आहेत सुश्वी ॲग्रोमध्ये. आणि कोंबड्यांच्या बरोबर अगदी राजहंस बऱ्यापैकी इथे आपल्याला फिरताना दिसत आहेत. आता राजहंस हे त्यांच्या घरामध्ये चाललेलं आहे. हे राजहंसांसाठी तयार केलेली एक शेड आहे. या शेडमध्ये हे राजहंस राहत आहेत. या राजहंसांबरोबर इथे कोंबड्याही उभवण्या बसलेल्या आहेत. म्हणजे कोंबडी आणि राजहंस हे एकत्र झाले. हे कोंबड्यांसाठी पांदरे आहेत, असे खोके आपण बनवलेले आहेत. आणि राजहंसांची ही घरं आहेत, म्हणजे बदकांची घरं बनवलेली आहेत, तशीच राजहंसांनाही आम्ही ही घरं बनवलेली आहेत. त्यांच्या ते आता घरी आलेले आहेत आणि घरी त्यांची छोटी छोटी पिल्लं आहेत. ह्या पिल्लांना भेटून त्यांना आनंद झाल्यामुळे त्यांनी अगदी चांगला आरडाओरडा घातलेला आहे. इथे बघितलं, हे छोटं पिल्लू जन्माला आलं आहे, हे राजहंसाचं पिल्लू आहे. अशी बरीचशी पिल्लं इथेच जन्माला आलेली आहेत. म्हणजे राजहंस स्वतः उभवणी बसतं आणि स्वतः उभवणी बसल्यानंतर ते राणी मला फोटो काढायचं, थांब साईडला हो, फोटो काढतो पिल्लूचा, पिल्लूचा फोटो, पिल्लूचा. हां, हे पिल्लू ते मला जवळ जाऊन देत नाही आहे. हे बघा, हे त्यांचे 3 पिल्लं आहेत, इकडे काही पिल्लं आहेत. आणि हे जी घरं आहेत, म्हणजे आता आम्ही बघितलं तर राजहंस अंडी घालतं. हे बघा, हे इथे अंडी त्यांनी घातलेली आहेत राजहंसाने एक टायरमध्ये. म्हणजे कमीत कमी खर्चामध्ये आपण त्यांना हे करतो, हे टायरमध्ये अंडी घातलेली आहेत. टायरच्या बाहेर अंडी आहेत. राजहंसाचं अंडे मोठं असतं. इथे जर आपण बघितलं तर त्यांच्या बोलला कोंबड्याही आहेत, या कोंबड्याही उभवण्या बसलेल्या आहेत. राजहंस हे एक चांगलं कमाईचं साधन आहे. खूप मोठे मोठे फार्म हाऊस बंगल्याच्या समोर अगदी शोभिवंत म्हणून त्यांना ते नेलं जातं. काही लोक राजहंसचं मटण खातात, अगदी पिल्लांची चांगली विक्री होते. आमच्याकडे 6000 रुपये नर आणि मादी. आता इथे जर बघितलं आपण तर हा नर आहे, हा नर आहे, आणि ही जी बघितली आपण ही मादी आहे. म्हणजे आपण नर मादीची जोडी जी आहे ती 6000 रुपये जोडीने विकतो. आम्ही जेव्हा इथे एक जोडी आणली होती त्या एका जोडीने वर्षभरामध्ये आत्तापर्यंत आम्ही 60 राजहंस विकलेत. आणि त्याचबरोबर आत्ता ही नवीन नवीन पिल्लं जन्माला येत आहेत. म्हणजे एका जोडीने केलेली ही निर्मिती आहे. याच्यावर कुठला रोग येत नाही, यांना फारसं कोणतं खाद्य लागत नाही. जे कोंबड्या ज्या खाद्य खातात तेच खाद्य, किंवा पूर्ण फॉर्मभर जे काय कीटक किडे असतात ते खातात ते. अगदी इथे आम्ही त्यांना तांदूळ आणि कण्या ठेवलेल्या आहेत. इथे साधारणतः एक कोंबड्यांचं खाद्य ठेवलेलं आहे. म्हणजे स्पेशल काय आपल्याला त्यांना द्यावं लागत नाही आहे. हे अगदी ही जी वाढ होते पिल्लांची, म्हणजे एक राजहंस साधारणतः 20 ते 25 अंडी घालतो. म्हणजे आमच्याकडे 20 ते 25 अंडी घातलेली आहेत. आणि त्याच्यानंतर ती उभवणी बसल्यानंतर एक 10 ते 15 पिल्लं ही आम्हाला त्यांच्यापासून मिळतात. म्हणजे बऱ्यापैकी उत्पन्न जे आहे हे ते आपल्याला देऊ शकतात. या राजहंसांबरोबर अगदी बदकही राहतात, कोंबड्या बघितल्या आपण, कोंबड्याही इथे राहतात. सगळं अगदी व्यवस्थित तिथे त्यांची निगा राखली जाते. म्हणजे इथे त्यांना खाली तूस टाकलेला आहे. फक्त संध्याकाळच्या वेळेस त्या आतमध्ये येतात. म्हणजे आपल्याला राजहंस पालन हे आम्ही छोट्या प्रमाणामध्ये आहे, मात्र ज्यावेळेस लॉकडाऊन उघडेल तेव्हा मोठ्या प्रमाणावर राजहंसाचं पालन आम्ही करण्याचा प्रयत्न करतो आहे. कारण याच्यामध्ये फायदा हा चांगला आहे.
पिल्लो 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 सुश्वी एग्रो मधले राजहंस आणि या राजहंसांनी घातलेली अंडी त्याच्यातून निघालेली ही पिल्ल छोटे छोटे म्हणजे आज जन्माला आलेली ही पिल्ल आहेत ही त्यांनी स्वतः उभवलेली पिल्ल आहेत आणि ही एका दिवसाची पिल्ल राजहंसाची एकदम चांगल्या प्रकारे आहेत ही त्यांची आई आहे आणि आईनी पिल्ल चांगल्या प्रकारे काढलेली आहेत सुश्वी एग्रो मध्ये आज 1 एप्रिलला नव्या पिल्लांचा जन्म झालाय एक छोटं पिल्लू आत्ता जन्माला आलंय आणि जन्माला आल्याबरोबर ते चालायला लागलंय ठाकरे इधर लग रहे हैं ना बस चलो पाण्यामध्ये चला पाण्यामध्ये या चल एक्शन 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 हाँ वीडियो काढतो आहे स्टार्ट सुश्वी एग्रो मधले हे राजहंस पण अत्यंत देखणे असे राजहंस आहेत त्यांच्यासाठी जर आपण बघितलं तर हे सगळे पॉन्ड्स केलेले आहेत राजहंसांसाठी सुश्वी एग्रो हा इथे राजहंसांसाठी केलेला पॉन्ड्स आहेत आपण जर बघितलं तर याच्यामध्ये आता राजहंसांबरोबर बदकही पोहत आहेत हे आहेत राजहंस आणि हे आहेत बदक राजहंस आणि बदक हे एकत्र आहेत चल या इकडे 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 इकडे
हे आहेत राजहंस. इथे चांगल्या प्रकारे राजहंसांचं पालन केलं जात आहे. पूर्ण फॉर्मभर हे सगळे राजहंस फिरत असतात. म्हणजे आपण जर इथं बघितलं तर या फार्म हाऊसमध्ये इथे आपण आता हे राजहंस दिसत आहेत. इथे इथे शेतामध्ये आपण फिरत आहेत राजहंस. हे शेतामध्ये आपल्याला फिरताना दिसत आहेत. हे पूर्ण सिक्वी ॲग्रोमध्ये इथे जर आपण बघितलं तर इथे कोंबडे आहेत. कोंबडे राजहंस हे बदक आहेत. हे बघा कोंबडे किती मोठे मोठे कोंबडे अगदी खुल्या वातावरणामध्ये, म्हणजे आपण फ्री रेंज बोलतो त्या फ्री रेंजमध्ये हे कोंबडे फिरत आहेत. इथे बघितलं तर ही बदकं आहेत, ही बदकं आहेत. आणि बदकांच्या बरोबरच राजहंसही वाढतो. राजहंस स्वतः उबवणी बसून पिल्ली देतात. ही त्याची पिल्लं आहेत, छोटी छोटी पिल्लं आत्ता ती जन्माला आलेली आहेत. ही मादी आहे राजहंसाची. त्याच्याबरोबरच इथे कोंबडी एकत्र आहेत. हे बदकांची पिल्ली ही आत्ता जन्माला आलेली इथे आहेत. आणि हे आमचं कुक्कुटपालनचं एक छोटंसं शेड आहे, त्याच्यामध्ये ही बदकंही जन्माला आलीत. आणि हे असे घरं आपण त्यांच्यासाठी तयार केलेली आहेत. म्हणजे आपण बघितलं तर असे इथे कोंबडी उबवणी बसलेली आहे. यांच्यासाठी असे छोटे छोटे पांजरे केलेले आहेत. ह्या ओरिजिनल गावठी कोंबड्या आपल्याकडे उबवण्या बसतात आणि त्याच्यातून पिल्लं आपण बाहेर काढतो आणि अत्यंत नॅचरल पद्धतीने आपण त्यांना वाढवतो. आता ही बदकाची पिल्लं आहेत, छोटी छोटी जन्माला आलेली आहेत. आपण इथे बदक पालनही करतो आहे. इथे बघा ही कोंबडी जी आहे ही आता उबवणी बसलेली आहे. ज्याला आपण ओरिजिनल गावठी कोंबड्या बोलतो त्या सध्या इकडे उबवण्या बसल्या आहेत. आणि हे जे आहे हे राजहंस, राजहंसही उबवण्या बसतो. त्याचीही पिल्लं तयार होतात आणि हीच पिल्लं आपण नंतर मार्केटमध्ये विकतो आहे. इथे कोंबडी जी आहे ही उबवणी बसलेली तुम्हाला दिसेल. ही कोंबडी इथे उबवणी बसलेली आहे. म्हणजे राजहंसचं पालन आहे, कोंबड्यांचं पालन आहे, बदक पालन आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त चांगला जो फायदा आहे तो सध्या राजहंसांमध्ये आहे. मात्र आम्हाला ते अजून फारसं मोठ्या प्रमाणावर केलेलं नाही आहे. आता आमच्याकडे जेवढे राजहंस आहेत ते सगळे बहुतेक विक्रीस गेलेले आहेत आणि नवीन पिल्लं जे जन्माला येत आहेत त्याचीही मागणी वाढलेली आहे. म्हणजे आपण कुठलंही गोष्ट करताना त्याची विक्री आहे का पहिलं बघायचं आणि त्याच्यानंतर तो व्यवसाय सुरू करायचा. आम्ही गेले 6 महिने ट्रायल घेत होतो राजहंसांची आणि राजहंस चांगल्या प्रकारे इथे पालन होतं आहे. म्हणजे खरं तर त्यांना रोग येत नाही, कुठल्याही प्रकारचा रोग या राजहंसांवर आलेला आत्तापर्यंत मी बघितलेला नाही आहे. मात्र छोटी पिल्लं जी आहेत ती पिल्लं त्यांची केअर घेणं खूप गरजेचं असतं. आता त्यांना आपण खाद्य ठेवलेलं आहे, पाणी ठेवलेलं आहे, त्यांच्याबरोबर कोंबड्या बदकं ही सगळी आहेत. म्हणजे खरं तर राजहंस एक राजहंसच पाहिजे. राजहंसाचं पालन करायचं असेल तर राजहंसचीच पोल्ट्री आपण उभारली पाहिजे. आमच्याकडे आम्ही सुरुवात आहे सगळं, म्हणजे अगदी आपण ज्याला काय बोलतो प्रयोग बोलतो, म्हणजे आपण प्रयोग करतो की खरंच त्याच्यामध्ये उत्पन्न आहे का. असेल तर आपण पुढे जायला, नसेल तर मग आपण मागं फिरायचं. म्हणजे साधारणतः 6,000 रुपये जोडीने हे आम्ही राजहंस इथे विकतो. म्हणजे 3,000 रुपयाला एक राजहंस इथे जातो आहे. ही राजहंसाच्या झोपण्याची पद्धत आहे. राजहंस उभ्या उभ्या झोपतोय आणि झोपताना त्याची जी मान आहे, हा ही पाहिजे मान बाहेर काढली आणि हाही इथे राजहंस झोपलेला आहे. म्हणजे झोपताना ते अशा पद्धतीने झोपतात राजहंस. आपण जर नेट बघितलं तर ही राजहंस अशा पद्धतीने झोपलेला आहे. राजा उठ, हां तर तो उठला आहे. हां उठ उठ उठ, पाणी खाली खाली पाण्यात जायचं, पाण्यात जायचं, चल थोडं पाण्यात 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 ना तो फोटो काढायचा, मला फोटो फोटो. इथला उतरवणार आहे.
राजहंसांसाठी हे केलेले पॉन्ड आहेत, हे छोटे छोटे पॉन्ड्स, याच्यामध्ये राजहंस हे खेळताय दिवसभर आणि त्याच्यानंतर ते पूर्ण फॉर्म फिरतायत। फॉर्म फिरल्यानंतर ते संध्याकाळच्या सुमारास मात्र त्यांना आपण त्यांना बनवलेली जी घरं आहेत त्या घरामध्ये ते जातायत। राजहंस हे एक चांगलं उत्पादनाचं साधन आहे, खूप मोठ्या प्रमाणावर लोक हे राजहंस विकत घेत आहेत, मात्र याची निर्मिती खूप कमी आहे, म्हणजे आमच्याकडे त्याला खूप मागणी आहे, मात्र जेवढ्या प्रमाणात पाहिजेत तेवढ्या प्रमाणात अजून त्यांचं आम्ही उत्पादन सुरू केलेलं नाही। हे ट्रायल बेस सुरू आहे, एक जोडी आपण आणली होती फक्त आणि त्याच्यानंतर हे सगळे राजहंस तयार झालेले आहेत। राजहंस, बदक आणि त्याचबरोबर कोंबड्या हे सगळं एकत्र आहे, म्हणजे तुम्ही इथे जर बघितलं तर इथे कोंबड्याही आहेत, राजहंस आहेत, बदक आहेत, कोंबड्याही त्यांच्या बरोबर फिरताना दिसत आहेत। इथे हे जे आहे ते दोन बदक दिसत आहेत आपल्याला, हे आहे ते दोन बदक आहेत, म्हणजे बदक, राजहंस, कोंबड्या हे सगळंच्या सगळं आपण इथे पाळतो आहे।